सांगलीच्या जत मधील गावांवर हक्क दाखवणाऱ्या बोंबईंची बडबड काही केल्या थांबत नाहीये. जे मुंबई कालपर्यंत महाराष्ट्र सरकारला डिवचत होते त्याच बोंबईंनी आता थेट अमित शहांनाच चॅलेंज केलंय. काय म्हटलंय त्यांनी पाहूया त्या रिपोर्टमधून. 20 दिवसात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बोंबाबोंब काही केल्यानं थांबेना. आता तर त्यांनी थेट अमित शहांनाच चॅलेंज दिलंय. महाविकास आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी अमित शहांची भेट घेत सीमावादावर तोडगा काढण्याची विनंती केली. त्यानंतर अमित शहांनी देखील 14 तारखेला दोन्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू असं म्हटलं. पण तरीही बोंबई मात्र काही ऐकेना. आणखी एक ट्विट करत त्यांनी थेट अमित शहांनाच आव्हान दिलं. महाराष्ट्राचं शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटलं म्हणून काही फरक पडत नाही. यापूर्वी देखील महाराष्ट्राने असे प्रयत्न केले आहेत. सध्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू भक्कम आहे. सीमा प्रश्नाबाबत आमचं सरकार कोणतीही तडजोड करणार नाही. राज्याची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांनाही भेटणार असं ट्विट मुंबईंनी केलंय. गेल्या 20 दिवसातली कर्नाटकची ही जवळपास 10वी कुरापत आणि हेच विरोधकांनी हेरलं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी दिसते आहे, आमचं ते आमचं आणि तुमचं ते आमच्या बापाचं. पण आमचे मुख्यमंत्री काय करतायत हा आमचा पुढला प्रश्न आहे. मुंबई म्हणतात 1 इंचही जमीन देणार नाही. मी अमित शहांचं ऐकणार नाही. मग अमित शहा मध्यस्थी कसली करणार आहे? काल जे म्हटलं ना मध्यस्थी करणार आहे, मग नक्की काय मध्यस्थी करणार आहे? मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावरती बोलावं. अमित शहा साहेबांना काल अनेक आपले खासदार सुप्रिया सुळे असतील, विनायक राऊत असतील, डॉक्टर कोल्हे असतील, श्रीनिवास पाटील असतील, अनेक ओमराजे निंबाळकर असतील, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, आमचे धानोरकर चंद्रपूरचे आमदार असतील, त्यांनी निवेदन दिलं. ते म्हणाले मी लक्ष घालतो, मीटिंग लावतो. एवढं बोलले की लगेच कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात अजिबात मी चर्चेला येणार नाही. अरे जर एका महत्वाच्या राज्याचे मुख्यमंत्रीच वक्तव्य करणार असतील तर मग प्रश्न सुटणार सोडवणार कोण? दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आता थेट मोदींनीच आपली भूमिका स्पष्ट करावी अशी विनंती केली आहे. जर पंतप्रधानांनी उद्या जरूर यावं, आम्हाला जरूर आमचे कान टोचावेत. तुमचा तो अधिकार आहे, त्यांचा अधिकार आहे. पण ते अधिकार तो दिल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटक, जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची अरेरावी जी सुरू आहे तिच्याबद्दल सुद्धा तुम्ही सणकून बोललंच पाहिजे. अख्खा महाराष्ट्र तुमची उद्या महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या प्रश्नावरती भूमिकेची वाट बघतोय. समृद्धी महामार्ग ठीक आहे, तो होणार, तो झालाच पाहिजे. माझी राजधानी आणि उपराजधानी जवळ आणणारा तो एक महामार्ग आहे, प्रकल्प आहे. त्याचं काम हे आमच्या काळामध्ये सुद्धा अधिक वेगाने आपण केलेलं आहे. हे रस्ते होतील आणि ते केलेच पाहिजेत. पण एका मोठ्या रस्त्याचं तुम्ही उद्घाटन करत असताना महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा रस्ता कर्नाटक महाराष्ट्रासाठी बंद करत असेल आणि बंद केलेला असेल तर पंतप्रधान म्हणून तुम्ही त्यांना काय बोलणार आहात आणि महाराष्ट्राला काय दिलासा देणार आहेत ते पहिलं बोला आणि मग शिवसेना प्रमुखांच्या नावाने असलेल्या त्या महामार्गाचं उद्घाटन करा. दुसरीकडे सरकारला मात्र अमित शहा सीमावादातून मार्ग काढतील असा विश्वास आहे. आदरणीय अमित शहा हे या देशाचे सगळ्यात मोठ्या पक्षाचे 2 वेळेस अध्यक्ष राहिलेले, या देशाचे गृहमंत्री आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सगळ्यात मोठी त्यांच्यावर आहे आणि त्यांनी तडजोडी करता काही केलं तरी आम्ही काहीच करू देणार नाही, काहीच होणार नाही. याचा अर्थ याला रगड म्हटलं जातं, रगाची भाषा म्हटली जाते. आणि अशा माणसाला मला खात्री आहे की ही अमित शहा आहेत आणि ते मोदीजी आहेत अशी किती बोंबई त्यांनी पाहिलेली आहे, त्यांना ते सरळ केल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री मला आहे. गेल्या 20 दिवसात बोंबईंनी बरळण्याची जणू स्वतःशी स्पर्धा लावली आहे. अशा विक्रमी वेगानं त्यांची बडबड अव्याहतपणे सुरू आहे. आतापर्यंत कर्नाटकनं कसा उन्माद माजवलाय पाहूयात. 22 नोव्हेंबर रोजी जत तालुक्यावर कर्नाटकने दावा सांगितला. 40 ग्रामपंचायतींच्या ठरावावर विचार सुरू असल्याचं म्हटलं. 23 नोव्हेंबरला फडणवीसांच्या विधानावर टीका केली आणि फडणवीसांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही असं म्हटलं. 24 नोव्हेंबरला जत तालुक्यानंतर अक्कलकोट आणि सोलापूर शहरावर कर्नाटकने दावा सांगितला. 1 डिसेंबरला कर्नाटकातल्या तुपची बलेश्वर योजनेचं पाणी जत तालुक्यात सोडलं. 2 डिसेंबरला महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावात न येण्याचा इशारा दिला. 3 डिसेंबरला सोलापुरात कर्नाटक भवन उभारण्याचा इशारा.
चार डिसेंबरला नागपुरात कर्नाटकच्या टुरिझमचे बॅनर लावण्यात आले आणि ठाकरे गटानं सगळे बॅनर फाडले. 5 डिसेंबरला कर्नाटकच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावचा दौरा रद्द केला. 6 डिसेंबरला महाराष्ट्र पासिंगच्या गाड्यांची बेळगावातील हिरेबागवाडी टोल नाक्यावर कानडी संघटनांकडून तोडफोड करण्यात आली. 10 डिसेंबरला महाराष्ट्रातील खासदारांनी अमित शहांची भेट घेऊन काहीही फायदा होणार नाही असं ट्विट मुंबईंनी केलं. मुंबईंच्या बरळण्याची मालिका आता थांबवण्याची वेळ आली आहे. अमित शहांनाही न जुमाडणाऱ्या मुंबईंबाबत आता भाजप काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.